आणि हे समजून घ्यायला एवढं सोपं आहे, पण आता हे समजून सांगायचं वेवच्या भाषेमध्ये. कशाच्या भाषेमध्ये? वेवच्या. पण वेवच्या भाषेत सांगायच्या अगोदर आपण आपले गावठी एक्झाम्पल, इतके ठिकाण असतात आपल्याकडे, एन नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत, मग लक्षात येतं की बाबा हे नेमकं काय काम करतं. तर आपण साधी सोधी सोपी एक्झाम्पल घेणार. सगळ्यात पहिल्यांदा मी एक्झाम्पल घेणार आहे आपल्या शेतीमधलं. कुठलं एक्झाम्पल घ्यायचंय? शेतीमधलं. तर शेतामध्ये कुणाच्या घरी बैल आहेत का? बैल कुणाच्या घरी आहेत? वैष्णवी, दोन बैल आहेत, तीन आहेत का एक आहे? दोन. राणा बैल दोन का आहेत तुमच्याकडे, एक का नाही? तेच ना जोडी, त्यांचं काय लग्न आहे का? जोडी म्हणजे दोन का बैल आहेत म्हणतो तर जोडी नाही. हा, मग आम्हाला तेच विचारायचं की नांगरायला कुळवायला बैलगाडीला दोन का बैल, एक का नको? दोन्हीकडे बॅलन्स, तसं काय विषय नाही. एकच बैल जोडला, त्याला बरोबर असं बनवलं. हे बघा आपल्याकडे कसं असतं, तर हा समजा कुळव आहे, तुम्ही इथे एक बैल वापरता, इथे एक बैल वापरता, बरोबर आहे की नाही? आम्ही असं केलं, आम्ही याला असं केलं, ते असतं बघा शहरामध्ये, ह्यात एक बैल ठेवायचा, चलत ना. मग बऱ्याच शहरामध्ये तुम्ही बैल असेल, घोडा एक टांग्या, एक एक घोड्याचा पण टांगा असतो, एक बैलाची पण बैलगाडी असते, बघितलं असेल ना. इथं दोनच का वापरलेलं आहे? व्हेरी गुड आर्यन. कारण शेतातली कामं ही खूप जड असतं, कुळवणे, नांगरणे, मोगडणे, हे जड काम असतात, आणि तिथं एका बैलाची एनर्जी सफिशियंट नाही. डोक्यात पहिली गोष्ट घुसली का? एक बैल पुरेसा नाही. आता या कारखान्यासाठी जो ऊस जातो त्याच्या बैलगाड्याला किती मोठा लोड आहे, आणि तो एका बैलाला ओढला जाणार नाही. मग एका बैलाला ज्यावेळेस सफिशियंट नाही, त्यावेळेस किती बैल आणली जातात? दोन. पहिली कॉन्सेप्ट क्लिअर. आता दुसरी गोष्ट समजा, मी आता म्हटलं की हा टेबल मला उचलून तिकडे ठेवायचंय, मग मी बोलवलं एका बैलाला, सॉरी मी बोलवलं सुमेला, समजा इथं आला, एकट्याला उचलेल का सुमित तुला ते? काय म्हणते ते? म्हणते दुसरा बैल आणतो का? बरं ठीक आहे, दुसरा बैल बोलवला, दोघांना बोलवलं. आता तुम्ही मला सांगा, आपण कुठलीही गोष्ट करत असताना जर मी एकट्याने हा बेंच, सॉरी टेबल उचलायचा म्हटलं, तर फक्त हालतोय, मला असं उचलला जात नाही. मग आपण काय करतो? आणखी कुणाला तरी बोलवतो आणि उचलायचा प्रयत्न. मग या जगामध्ये अशी एक नाही, असंख्य उदाहरणं तुम्ही बघितलेली असतात की तिथं एका व्यक्तीनं काम होत नसलं की दुसरा कोणीतरी येतो. मग याच्यातली सुंदर साधी साधी जर गोष्टी तुम्हाला समजून सांगायच्या म्हटलं, तर एकदम बेस्ट साधं सोपं एक्झाम्पल असतं, तुम्ही रेल्वेने सिमेंट कोळसा वगैरे कसा जातो त्याला मालगाड्या म्हणतात. काय म्हणतात त्याला? ज्याच्यामध्ये गुड्स कॅरियर म्हटलं तरी चालेल. मग आपल्या इथून सुद्धा बऱ्याचदा तुम्ही बघितलेलं असतात, त्यांना दोन इंजिन असतात. किती इंजिन असतात? दोन इंजिन असतात. कारण एक इंजिन तेवढ्या डब्यांना ओढू शकत नाही, म्हणून एकाला एक काय केलं असतं? जोडलेलं असतं. मग आपल्या डेली लाईफ मध्ये आपण असंख्य अशी उदाहरणं बघतो, शतक तर असंख्य असतात, की काहीतरी गवत बांधलेलं एका गाठोड्यामध्ये ते उचलायचंय, आपल्या एकट्याला उचलत नाही, आपण कोणाला तर म्हणतो चल उचलू लाग म्हणतो. पोतं आहे कशाचं? ज्वारीचं, गव्हाचं, ते आपल्या एकट्याला उचलत नाही, आपण त्याला दुसऱ्याला म्हणतो चल मला उचलू लाग म्हणतो. मग या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काय केलेलं असतं तर नीट बघा, एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय लावलेला असतो? फोर्स लावलेला असतो, आणि तो तुमचा फोर्स कमी पडत असतो. कशासाठी? तर तुम्हाला पाहिजे ते काम करून घेण्यासाठी. मग हा एक लोड आहे, हा उचलायचा, आणि मी फोर्स लावला समजा 100 न्यूटनचा. किती लावला? 100 न्यूटनचा. आणि तो ऑब्जेक्ट थोडासा उचलला गेला नॉर्मल, समजा किती उचलला गेला, तर मी म्हटलं हा ऑब्जेक्ट उचलला गेला 10 सेंटीमीटर. किती उचलला गेला? 10 सेंटीमीटर. पुन्हा मी बाजूला सरकलो आणि गाडवे सर आले, गाडवे सरांनी तेवढाच फोर्स लावला, पुन्हा गाडवे सर सरकले आणि मग आले वर्मा सर, आणि वर्मा सरांनी फोर्स लावला 200 न्यूटनचा. एकट्याने किती लावला? 200 न्यूटनचा. मग 200 न्यूटनचा फोर्स लावलास ते माझ्यापेक्षा जास्त उचलतील का कमी उचलतील? मग गाडवे सर माझ्या एवढंच. मग आम्ही सगळे सरकल्यानंतर मग आपला आला पहिलवान आझर डॉन. मग आला आझर भया, मग आझर भयान लावला 500 न्यूटनचा फोर्स. कितीचा? 500 न्यूटनचा फोर्स. 500 न्यूटनचा.
आता तुम्ही मला सांगा, त्याने जर 500 न्यूटनचा फोर्स लावला तर त्याला ते गाठोडं 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त उचललं जाईल ना, बरोबर आहे की नाही? पण आता वर्मा सरांनी किती लावला होता? 200. मी किती लावला होता? आणि गाडवे सरांनी? आता मी आणि गाडवे सरांनी एकाच वेळी, आता नीट लक्ष द्यायचं, मी मुद्दा म्हणतोय, एकाच महत्वाच्या शब्दांकडे लक्ष द्यायचं, ऍट द सेम टाइम. वर्ड लक्षात ठेवा बरं का, कारण पुढे भाषा फक्त घाण होते. ती काहीतरी असं वाटतं की लय अवघड आहे काय, ती काहीच नाही, एवढं सोपं आहे. मग आता एकट्या वर्मा सरांनी किती फोर्स लावला होता? 200. आता मीन गाडवे सरांनी दोघांनी एकाच वेळी उचललं, तर 200 लागेल की नाही? आता मुद्दा असा असतो, उचललं म्हटल्यामुळे तुम्ही ओके म्हटलं, बरोबर आहे तुमचं उचलल्यामुळं. पण समजा बाळांनो, तुम्हाला गाडवे सरांचं नेचर तर माहितच आहे, किती सिरियस असतात तुम्ही. मग मी उचलायला लागलो होतो, ते म्हणले हा बोंदर सर मी येतो उचलू लागायला. मग मी खालून असं वरती उचलायचं बघतोय, त्यांनी पण खालून हात घातलाय, पण वर उचलायच्या ठिकाणी खाली ओढायला लागले खाली. मग त्यांचा फोर्स असा ह्या डायरेक्शनला लागणार ना. मग मी लावला 100 न्यूटन कुठं? अपवर्ड. गाडवे सर 100च न्यूटन लावतात, पण कुठं? मग आमचा ऑब्जेक्ट कुठं असणार? बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. फोर्स तर लावला, पण मी मी उचलतोय वरती आणि ते खाली ओढतायत. मग जेवढी जेवढा माझा फोर्स आहे तेवढाच त्यांचा आहे, पण डायरेक्शन एक्झॅक्टली. आता काय होईल म्हणलं? मग दोघ असताना पण किती झालाय? 0. इमॅजिन करा, मी उचलतोय, मग मी काय काय म्हणलो, मग ते झालं सिरियस. म्हणजे आता इमानदारीने उचलू लागतो. मग मी लावला 100, गाडवेसरांनी पण लावला, मग दोघांचा लागला एकाच डायरेक्शनला 100+100. आता किती झाला आमचा? मग मीन गाडवेसरांनी जेवढं उचललं होतं तेवढंच कोणी उचललं होतं? बरोबर आहे का? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या लाईफमध्ये डेली आपण एन नंबर ऑफ एक्झाम्पल हेच घेतो, ज्या ठिकाणी आपण सफिशियंट नसतो तिथं आपण दुसऱ्याला मदतीला बोलवत असतो. एवढी सोपी कॉन्सेप्ट आहे, पण हीच कॉन्सेप्ट तुम्हाला थोडंसं त्या टेक्निकल भाषेमध्ये समजून घ्यायचे. तर पहिला माझा प्रश्न, काय शिकतो एवढं कळालंय का? गावठी भाषेत सगळं आकलन झालंय का? आपल्या डेली लाईफच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजलंय का? मग आता जाऊया आपण आपल्या लेवलला, 11च्या लेवलला. तर आता हे सगळं परत मी तुम्हाला कुठल्या भाषेत शिकवणार आहे? तर मी तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला शिकवणार आहे कुठल्या भाषेत? फोर्सच्या. पण आता फोर्स टाकण्याचं काम कोण करणार आहे म्हटलं मी? तर वेव करणार आहे. आणि वेवसाठी मी साधं सोपं एक्झाम्पल कशाचं घेणार आहे? तर वॉटर वेवचं. कुठल्या वेवचं? वॉटर वेव. वॉटर वेव ह्या लॉन्जिट्युडनल असतात का ट्रान्सवर्स असतात? वॉटर वेव पाण्यातल्या पाण्याच्या लाटा. लाट कुठं असते? ट्रान्सवर्स ना, कारण त्याच्यामध्ये क्रेस्ट आणि ट्रब. लाट कशी असते रे? मला प्रश्न विचारते बरे, लाट अशीच असते ना? आली लाट गेली लाट. त्याच्याशी काय अडचण आहे का? एवढं मग मला त्रास वाटला, अख्ख्या जगाचं टेन्शन एकटीकडे चालत काय. तर आता काय घेतलं आपण? वॉटर वेव्स. वॉटर वेव्स एक्झाम्पल ती आल्यामुळे मी विसरून पण गेलो, पण मी खोडलं पण, मला टेन्शन आलं तिला बघून. हा मग आता नीट बघा. आता काय विषय मास का? एक तर उशीर झाला पुन्हा, काय काय अडचण आहे एवढं? अरे सांगा तर ना काय विषय. कोण काय बोललं का? एकच म्हणून थांबा. गाडवे सर मध्ये कोण कोण आहे ऑफिसमध्ये? तेजश्री इकडे ना, जाऊ पाणी पिऊन देतो. थांबा तू म्हणतो. लेकर सांगत पण नाही, जवळचं समजायचं आणि अशा परिस्थितीत मग काय, मग काय कामाचं जे आहे ना ते बोलावं लागतं रे. बिनकामी कशाला लोड घ्यायचं? कुणी असो, स्पेशली मुलींना माझं म्हणणं असतं, फार रडण्यापर्यंत एखादी गोष्ट येते ना, तुम्ही सांगायला पाहिजे.
जेवढी तुम्ही साठवून ठेवणार तेवढं तुम्हालाच त्रास आहे ना तो, तर काय सांगत पण नाही. हां असो, पण आपल्याला थांबून नाही जमायचं. आता तिच्याशी गप्पा मारत बसलो तर पुन्हा प्रॉब्लेम आहे. यायची जागेवरती, कारण हे आता दुसऱ्या भाषेत आतापर्यंत मला सगळं कळलं, पण हेही लक्षात आलं की हा बेंच मला उचलायचा. बरं, आता आणखी एक, आणखी त्याच्यात एक पॉईंट आणखी. बरं, आता ही वस्तू आहे, मी फोर्स लावला उचलायला वरती, मग मी उचलायचं उचलतोय, गाडव सरांनी पण हात लावलाय, आणि मी ज्यावेळेस उचलतो ना त्यावेळेस ते उचलत नाहीत, मग मी एकटाच उचलतोय. आणि मी म्हणलं उचलत कसं नाही, मी सोडून दिलं की पुन्हा गाडवेसर एकटे उचलायला जात आहेत. मग मला सांगा, मग आमचं 200 न्यूटन लागेल का 100 न्यूटन लागेल? म्हणजे दोघांचा फोर्स एकाच वेळी लागला पाहिजे का मागं पुढे झाला पाहिजे? मी काय बोललो कळत ना, एकाच वेळी दोघांनी उचलायचं का मी उचलणार तोपर्यंत गाडवेसर गप बसणार, आणि पुन्हा मी हात सोडला की पुन्हा गाडवेसर उचलणार, असं चालतं का? म्हणजे याचा अर्थ तुमच्या आता लक्षात आलं पाहिजे ऍट द सेम टाइम. दुसरी गोष्ट, मी वरती उचलत होतो तेव्हा गाडवेसर सुद्धा वरतीच उचलत आहे, म्हणजेच याचा अर्थ सेम डायरेक्शन. बरोबर आहे की नाही? किंवा मी वरती उचलत होतो त्याच टाइमला ते अपोजिट डायरेक्शन, म्हणजे डायरेक्शन कुठे का असना पण टाइम मात्र. दुसरी गोष्ट, मी या बेंचला उचलतोय तर गाडवेसर सुद्धा त्या बेंचलाच उचलतात, म्हणजे ऑब्जेक्ट सुद्धा कसा पाहिजे सेम ऑब्जेक्ट आणि टाइम सुद्धा डायरेक्शन कसे का असणार? इथपर्यंत ओके? तसलं करत जाऊ ना रे, जा सर. हे बघा सर 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 सर, घाबरलो ना मी, ना लगन. चला माझा शांत डोक्याने बघायचं, आता भाषा बदलायची आपल्याला. आता आपण काय करणार आहोत? भाषा बदलणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं की आता टेक्निकल मध्ये जायचंय, मग व्यव तर सगळ्या गावाला माहित आहे. आता इथं मी शांत डोक्याने बघायचंय, हे सगळंच्या सगळं पाणी आहे. काय आहे? आहे बाबड, हे सगळ्याच्या सगळं पाणी आहे. आता प्रश्न पडला असेल ते पाणी काळ का, तर ते पाणी गाडवे सरांचं पाणी आहे ते. आता तुम्हा सगळ्यांना माहित आहे ते पाणी कसलं असत? काळच ना. पण मग हे सगळं पाणी आहे का नाही? आहे ना, ऐकलं काय? हो, दरवाजा लावून घेऊ. चला मग आता नको नको, आपण आपलं पाणी घेऊया, आपलं एकदम एकदम स्वच्छ 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 पाणी, एकदम स्वच्छ. कळलं का तुम्हाला? हे बावडा, तुला तेच आवडलं? हा, मग एकदम स्वच्छ पाणी घेतलंय आपण, पार मृग जळ म्हणलं तरी चालेल, अमृतासारखं एकदम भारी पाणी दिसले तिसर. आता हे पाणी एकदम शांत आहे, म्हणजे हे आपण कशात पाणी घेतलंय ना, हे पाणी घेतलंय आम्ही यास बघण्यात घेतलंय पाणी. बरोबर आहे ना? एकदम पाणी, पाण्याची वरची लेअर कशी एकदम शांत, क्लिअर आहे इथपर्यंत. आता इमॅजिन करा बाळांनो, एवढा इन्फानाईट मॉलिक्युल मधला मी एक मॉलिक्युल पकडला. काय पकडलाय? एक मॉलिक्युल घेतलाय फक्त, एक सिंगल मॉलिक्युल. आता या मॉलिक्युलला, आता पाण्याचे इन्फानाईट मॉलिक्युल आहे, त्याच्यातला फक्त एक मॉलिक्युल निवडलंय, म्हणजे एक बेंच निवडल्यासारखं ना. इथं एवढे मोठे ठिकाणी बेंच आहेत, त्यातला फक्त एक बेंच निवडला, अगदी असं ना, कळलं का? मग आता या ठिकाणी इकडून एक दगड मारलाय किंवा इकडून एक दगड मारलाय किंवा इथंच दोन्ही दगड मारले, तर दगड टाकल्यानंतर तिथं काय तयार होणार? वेव्स तयार होणार. वेव्स म्हटल्यानंतर वेव्हच्या मदतीने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कोण जाणार? मासे ना. बावट अजून 5 मिनिट असे बघत आहेत, कोण जाणार? हा जोरात ए ना, हाय का ती तरी? कोण जाणार? एनर्जी. मग एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होणार, ती म्हणजे काय झाली? तुमची वेव ना. मग आता इथं बघा की दगड तुमचा कुठं पडलाय? इथं पडलाय. इमॅजिन करा बरं का, थोडस नीट नीट लक्ष द्या. दगड तुमचा कुठं पडलाय? तर या ओ पॉइंटला दगड पडला. दगड पडल्यानंतर लाट क्रिएट झाली, ठीक आहे, वेव क्रिएट झाली. किंवा दोन्ही दगड एकाच वेळी एकाच ठिकाणी पडली असं इमॅजिन करा, कारण मला वेव किती दाखवायच्या? दोन, पण मी अगोदर एक वेव दाखवतो. मग एक दगड टाकल्यानंतर तुमची ही वेव अशी क्रिएट झाली. नीट समजून घ्या मी काय सांगतो ते.
ही तुमची वेव क्रिएट झाली. म्हणजे इथलं जे काय पाणी आहे हे पाणी वर सरकलं असेल कुठपर्यंत, मग हा सगळा पोर्शन या पाण्याने भरला असेल ना, मग या ठिकाणी पाणी असेल का? तर अरे क्रेस्ट आहे ना, हे ट्रफ आहे, म्हणजे पाणी वरती सरकलं तर इथं पाणी, म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला पाणी कसं होतं बाळांनो, तर सुरुवातीला हे पाणी सगळं 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 असं होतं ना रे, सुरुवातीला दगड टाकण्याच्या अगोदरचं पाणी आहे हे, बरोबर आहे का? दगड टाकला रे टाकला की हे पाणी वर जात, दगड टाकल्यानंतरची सिच्युएशन हे इथं पाणी असेल ना रे, लाटा अशाच असत ना, हे इथं पाणी वर गेलं पण कुठलं, इथं खड्डा पडला म्हणजे इथलं पाणी वर गेलं, म्हणजे इथं तयार झाली क्रेस्ट. काय तयार झाली इथं? काय तयार झाली? ट्रफ तयार झाली, ट्रफ, चढ किंवा हा खड्डा असं म्हणा. मग आता नीट बघा, आता याचा अर्थ मी आता हे किती हाईट आहे, तर मी म्हटलं 10 सेंटीमीटर एवढी हाईट आहे. किती हाईट आहे? मग ही डेप्थ सुद्धा किती असणार? 10 सेंटीमीटर, बरोबर आहे का? मग ही पहिली जी वेव आहे ही फर्स्ट वेव म्हटलं मी, फर्स्ट वेव. ह्या फर्स्ट वेव मुळे इथं खड्डा किती सापडला? 10 सेंटीमीटरचा. मग या पॉइंटला मी नाव दिलं पी पॉइंट म्हणून. काय नाव दिलं? पी पॉइंट. मग पी पॉइंटला जेव्हा वेव पोचली, पहिली वेव पोचली, त्यावेळेस कितीचा खड्डा पडलाय? तर 10 सेंटीमीटरचा. म्हणजे या ठिकाणी फक्त एकच वेव पोचली, पण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन साठी एकची गरज नसते, दोन किंवा दोन पेक्षा जास्तची गरज असते. मग आता कमीत कमी आम्हाला दोन तर दाखवावे लागतील. मग समजा बाळांनो दुसरी वेव पण आली आणि दुसरा दगड होता, थोडासा बारका दगड होता, कसला दगड होता? त्याच ठिकाणी आम्ही दगड टाकला आणि मग त्याच ठिकाणी दगड टाकल्यानंतर दुसरं नीट बघा बरं का, आता दुसरी वेव आमची कशी पोचते. दुसरी वेव पण बरोबर तेवढीच त्याची वेव लेंथ आहे दुसरी, सॉरी हा समजून घ्या तुम्ही, ही अशी पोचली. मग आता मजा बघा रे बाळांनो, त्याच ठिकाणी त्याच वेळी किती वेव पोचल्या? दोन वेव, असं आम्ही म्हटलं. एकाच ठिकाणी एकाच वेळी किती वेव? आता ह्यात महत्वाची गोष्ट काय? एकाच ठिकाणी एकाच वेळी. मग मी मगाशी हेच बोललो होतो, हेच बोललो होतो, एकाच ठिकाणी म्हणजे एकच बेंच होता आमचा आणि एकाच वेळी मी ना गडवे सर काय करतो उचलतो. मग डायरेक्शन आमचे वर आहे का खाली ते मला सपोर्ट करतात का? आपण ते महत्वाचं नाहीये, पण ते कशावर फोर्स लावत होते? बेंचवर. म्हणजे ऑब्जेक्ट कसा होता? एकच. आणि टाइम सुद्धा एकच. मग मला सांगा एकाच वेळी म्हणजे वन टाइम, बरोबर आहे का? आणि एकाच ठिकाणी म्हणजे सेम पॉइंट म्हटलं, चालेल का? मग पी हा वॉटरचा एक मॉलिक्युल आहे ना, त्या एका मॉलिक्युल वरती आता दोन वेव आलेत म्हणजे फोर्स किती पडत आहेत? दोन. मग आता याला सेपरेट ड्रॉ करूया, पी ला सेपरेट. हा पी आहे ना रे बाळांनो, चला पहिली वेव बघूया. ही पहिली वेव ना, मग पहिल्या वेवचा फोर्स असा खाली ओढतोय ना, बरोबर आहे का? मग पहिला फोर्स मी एफ वन म्हटलं तर चालेल का? आता दुसरी वेव पण त्याच वेळी आली आणि त्याचा सुद्धा फोर्स अपवर्ड ऍक्ट होतो का डाऊनवर्ड? म्हणजे तो फोर्स सुद्धा कुठं ओढतोय? खालीच ओढतोय, बरोबर आहे की नाही? मग पहिला जो फोर्स आहे पहिला, त्याच्यामुळं त्या पहिल्या फोर्समुळं डिस्प्लेसमेंट किती होत आहे? तर मी असं म्हटलं बघा, आता डिस्प्लेसमेंट ड्यू टू फर्स्ट फोर्स म्हणजे डी वन म्हटलं, किती झालं? 10 सेंटीमीटर. कुठं? खाली. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे तो पार्टिकल सरकायला लागला ना एका ठिकाणी दुसऱ्या, दुसऱ्या फोर्स मुळे किती सरकला? 5 सेंटीमीटर. आपण किती घेतला इथं? हे एवढं 5 सेंटीमीटर. मग आता तुम्ही मला सांगा एकाच वॉटर मॉलिक्युल वरती म्हणजे एकाच वस्तूवरती ना, किंवा एकाच कणावरती एकाच पार्टिकल वरती एकाच वेळी किती फोर्स पडायले? आणि त्या दोन पैकी एकामुळे डिस्प्लेसमेंट किती झालं? 10 आणि दुसऱ्यामुळं 5. तर आता हे दोघांच्या दोघं एकाच वेळी ऍक्ट होतात ना, मग हा वॉटर मॉलिक्युल 5 वर असेल, 10 वर असेल का 15 वर असेल, एकाच वेळी किती फोर्स ऍक्ट होत आहेत? 2. त्यातला एक किती खाली ओढतोय? 10. आणि दुसरा किती ओढतोय? मग दोघांचा फोर्स लागल्यामुळं त्याचं डिस्प्लेसमेंट किती होईल? 15 होईल ना रे बाळांनो, साधं सोपं आहे ना. एक फोर्स त्याला किती खाली ओढतोय? 10. आणि दुसरा, म्हणजे याचा अर्थ हे टोटल डिस्प्लेसमेंट डी किती व्हायला पाहिजे? 15 सेंटीमीटर. मग दोघं सेम डायरेक्शनला उडत होते, म्हणजे पहिला फोर्स प्लस दुसरा फोर्स म्हणजेच फोर्स ऍड झाला असेल ना रे बाळांनो, बरोबर आहे का नाही? आता समजा इमॅजिन करा
ही वेव अशी आली असती. आता हे डॉटेड ने दाखवतो, ही छोटी येलो ही अशी आली असती. अशी असती तर याच पी पॉइंटला पहिल्या एफ वन ने खाली उडला असतं 10 सेंटीमीटर साठी, आणि दुसऱ्या एफ टू ने 5 सेंटीमीटर वरती ढकललं असतं ना. म्हणजे एफ टू आहे वरच्या बाजूला, एफ वन आहे खालच्या बाजूला. तर आता हा जो पार्टिकल आहे पी, तो कुठं गेला असता, वर का खाली? अरे तुम्ही एवढे बधिर आहेत का काय? अरे स्ट्रॉंग कुठला फोर्स आहे मग? बरं ठीक आहे, थांबा, तुम्ही डिस्प्लेसमेंट जाऊ द्या. एफ टू घेतला, एफ टू वरच्या बाजूचा आहे 5 न्यूटन म्हटलं, आणि एफ वन खाली आहे 10 न्यूटन. कुठला फोर्स स्ट्रॉंग आहे? स्केलर आणि व्हेक्टर 11 जेवायला केला का रे डायरेक्शन सगळ्या, तेच तर चालू आहे ना. हा मग खाली 10 न्यूटन आणि वर 5 न्यूटन आहे, तर रिझल्टन किती होईल? दोन्हीची बेरीज किती होईल? किती होईल? बदल कुठली? वरती 5 आहे आणि खाली, मग याच्यातला 5 याच्यातल्या 5 ला कॅन्सल करणार ना, शिल्लक किती राहणार? 5. कुठल्या दिशेला? डाऊनवर्ड. बरोबर आहे का? ए कळा, एवढं सोपं कळालं नाही का? मग एवढा वेळ लागत असं करायला असलेलं काठी वाटले. मग याच्यावर एकाच वेळी दोन फोर्स पडले. एक पडला हा पहिला एफ वन, जो की खाली 10 सेंटीमीटर ओढतो, आणि दुसरा वरती 5 ओढतो. तर याचं डिस्प्लेसमेंट किती होणार? तर 5 ना, ते पण कुठल्या दिशेला? खालच्या. बरोबर आहे का नाही? मी काय बोलायलो समजतं का? बर इमॅजिन करा, आता याच्यावर एकाच वेळी 3 फोर्स पडले. किती पडले? एफ वन मोठा, एफ टू आणि हा वरचा एफ थ्री. आता डिस्प्लेसमेंट किती होईल? 10 ना, कारण हा वरचा याला काय करून टाकेल? कॅन्सल. त्याच्यामुळे हा शिल्लक राहणार ना. हे कळायलं आहे का नाही? कळतंय ना? मग बाळांनो आता पुढे जाऊया आपण. मग आता बघा, एकाच ठिकाणी जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव एकत्र येतात, त्यावेळेस नेमकं काय घडतं, तर हे समजायला लागले का? आता आणखी याचे काही एक्झाम्पल्स घेऊया. आता वेव, वेव म्हणजे काय टाकते? तर फोर्स टाकते, कळायलं ना तुम्हाला? मी परत एकदा म्हटलं, हा एक ऑब्जेक्ट आहे, एकाच वेळी याच्यावर 10 न्यूटन फोर्स टाकला आणि दुसरा 20 न्यूटन फोर्स टाकला, तर टोटल फोर्स किती होणार? का बरं? डायरेक्शन एक्झॅक्टली सेम, म्हणून तुम्ही काय करणार? बेरीज कर. समजा हाच 20 न्यूटन असा वरच्या बाजूने गेला, तर याच्यातला रिझल्टन किती असेल? 10 न्यूटन. कुठं? वर का खाली असेल? डाऊनवर्ड असेल. खाली असणार ना, कारण याच्यातला 10 याच्यातला 10 कॅन्सल होणार, यातला 10 शिल्लक राहणार ना. समजतंय का? सोपं आहे की नाही? मग मी प्रश्न विचारला तुम्हाला की इथं एक ऑब्जेक्ट आहे, एकाच वेळी हा 10 न्यूटन फोर्स ऍक्ट झाला, दुसरा 20 न्यूटन फोर्स ऍक्ट झाला, तिसरा 30 न्यूटन फोर्स ऍक्ट झाला, चौथा 40 न्यूटन फोर्स ऍक्ट झाला. तर आता या ऑब्जेक्टवर टोटल किती फोर्स पडत असेल? पक्का? मग आता एकाच वेळी ना, एकाच वेळी आहे आणि एकाच डायरेक्शनला आहे. मग माझा प्रश्न असा आहे की हा 10 न्यूटन पडतोय, म्हणून बाकीचे दोन ग बसणार का? तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये काय असतं? तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये प्रत्येक व्यक्ती आपापलं काम इमानदारीनं करत असते, दुसरा कोणी करो किंवा ना करो. किती सुंदर कॉन्सेप्ट आहे, कळलं का? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये काय होत असतं? तर प्रत्येक व्यक्ती काय करत असते? आपलं काम स्वतः करत असते. मी काय बोललो लक्षात आलं का? नक्की. मग आता मला सांगा, साधी सोपी गोष्ट आहे की इथं परत आलो आम्ही आणि या ठिकाणी या पार्टिकल वरती समजा 4 वेव आल्या, 4 वेवाचा अर्थ 4 फोर्स ना. मग आता आम्ही असं बोललो, बघा आता वेव हा तो पी पार्टिकल आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे, एकाच वेळी किती वेव झाल्यात? 4 आल्या. मग एक वेव वरती ढकलते 5 सेंटीमीटर वरती ढकलते, दुसरी वेव 10 सेंटीमीटर वरती ढकलते, तिसरी वेव 15 सेंटीमीटर वरती ढकलते, आणि चौथी वेव 20 सेंटीमीटर खाली ढकलते. तर तुमच्या लक्षात आलं असेल ही या दोघांना 20, हे 20 आणि हे 20 कॅन्सल ना, मग तुमचा पार्टिकल कुठं जाणार? खाली का वर? किती वर जाणार? लक्षात आलं का? मग ही नेमकं काय काय केलंय? तर बघा, ह्याने 5 वर ढकललेलं असतं, ह्याने 10 वर ढकललेलं असतं, ह्याने 15 वर ढकललेलं असतं, पण याने 20 खाली ढकललेलं असतं. म्हणजे प्रत्येक जण आपापलं काम करत असतो, दुसरा कोणी काम करो किंवा ना करो. तुम्ही अभ्यास करा,
न करा, तुम्ही प्रेझेंट राहा, ॲबसेंट राहा, शिक्षकाला यावंच लागतं, इमानदारीने आपला क्लास घ्यावाच लागतो. मग तुम्ही मला सांगा, इतकी सुंदर कॉन्सेप्ट असताना आम्हाला आपल्या डेली लाईफमध्ये कितीतरी घरातली एक वस्तू उचलत नसते, आपण लगेच शेजाऱ्यांना किंवा मित्राला बोलवतो म्हणून तुम्हाला उचलू लागले. मग ते काय असतं? प्रिन्सिपल सुपरपोजिशनच असतं. ते एक 60 किलोचं पोतं मला उचलत नाही. मी गावाकडे जेव्हा जेव्हा जातो आणि गावाकडे आता शेतकरी म्हणल्यानंतर असं काम असतात, कुठं खताचं पोत असतं, कुठं कशाचं पोत असतं, झालं मी एकटा आपण रिस्कच घेत नाही बाबा. एकतर आपलं सवय नसते आणि एवढं मोठं एकट्याने उचलायचं म्हणलं काही ना काही प्रॉब्लेम होणारच, सिरियसली प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणून आपण रिस्क उचल, जोर लावून उचलता येतं 50 किलोचं, आपण उचलत नाही. आपण भावाला म्हणतो चल उचल, मग 50 किलोचं उचलायचं दोघांना, माझ्या वाटेला किती येतं? 25 किलो. सिरियसली सांगतो मला, कारण 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. उडीद माहिती आहे, उडीद नुकतंच ते लॉकडाऊनचा पिरियड काहीतरी चालू होता आणि उडीद होता शेतात, त्यांनी मळणी वगैरे केली आणि मी त्यावेळेस अपडाऊन करत होतो लॉकडाऊनमध्ये, एकच लेक्चर घेऊन जात होतो आणि सगळे गावकडेच होते. मग हे दिवसभर ह्याने काम केलेलं, दिवसभर ह्याने भरपूर काम केलं भावाने वगैरे वगैरे, आणि त्यावेळेस पावसाळ्यात तिकडं आमच्याकडं ट्रॅक्टर वगैरे जात नव्हते. मग शेजाऱ्याकडे बैलगाडे, त्या मित्राला म्हणलं जाती बैलगाड्यानं घेऊन टाक म्हणलं, तिकडं वाहन जात नाही. मग तो गेला, गेला बाबा बैलगाड्यानं ते घेऊन आला. आणि मग तोपर्यंत जवळपास 7-7:30 वाजले होते. मी 4:30 हा हा 4:30 ते 6 क्लास घेतला, 6:15 इथून गेलो गावाकडं. तोपर्यंत त्यांनी आणलं होतं आणि एक पोतं उतरलं होतं खाली बैलगाडीतून, टाकलं होतं तिथं शेडमध्ये. मग मी म्हणलं दिवसभर पोरं थकले आहेत भावला, म्हणलं तू थांब म्हणलं आता मी उचलतो म्हणलं. मग बैलगाडीतून ह्यांनी काय करायचं असं उभं करायचं आणि मी पाठीवर घ्यायचो. मी पाठीवर घेतलं, एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3-र्या दिवशी माझं लागलं दुखायला. इथं इतकं दुखायला लागलं मला कळलं ना की नेमकं काय झालं, कारण त्या दिवशी नाही, 2 दिवस गेल्यानंतर दुखायला लागलं. मग मी विचारत मी काय काम केलंय, मी काय काम केलंय. मग माझ्या लक्षात आलं असं आपण पाठीवर हे घेतले होते, उडदाचे पोते घेतले होते. मग ते बैलगाडीतून वरून खाली उतरताना ते कळालं नाही, पण ज्यावेळेस इथं विकायला आणलं त्यावेळेस वजन केल्यास कळालं की ते किती किलोचं होतं. 93-94 किलोचे ती जवळपास 4 ते 5 टिके होते. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला ते कळालं नाही त्याने उचलून दिल्यामुळे, पण तेवढा लोड घेतला होता. मग त्याच ठिकाणी जर दोघं जण असते तर माझ्या वाटेला अर्धा अर्धा आलं असत. मग आपल्या डेली लाईफ मध्ये आपण अशी असंख्य उदाहरणं आहेत, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनच वापरतो पण आपल्याला कळतच नाही ते. आणि सगळ्यात 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 भारी जर म्हणलं तर तुम्ही एक गेम खेळत असता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनची, रस्सी खेच, बरोबर आहे ना? एक रस्सी, तिकडं 5 प्लेयर असतील तर इकडे पण किती ठेवायचे? 5. तिकडे 5, इकडे 5, आणि रस्सी एकच ना. मग आपले जे 5 प्लेयर आहेत त्या सगळ्यांचा फोर्स याच एकाच बाजूला असतो ना, आणि त्यांच्या 5चा एक्झॅक्टली अपोजिट बाजूला असतो. रस्सी खेच कधी खेळणार का नाही, बरोबर आहे की नाही? आणि घरी आता माझ्या घरी तर नेहमी दररोज रस्सी खेच असते पर्यांशीची, कुठल्या एका गोष्टीसाठी त्यांचं चालूच असतं. मग जो स्ट्रॉंग आहे तोच ओढतो ना आपल्याकडे. मग हेच आपल्याला समजून घ्यायचं असतं. फक्त हे कुठल्या भाषेत घ्यायचं असतं? वेवच्या भाषेत. आता वेव म्हणल्यानंतर आमच्या लेकरांना थोडं टेन्शन येतं, हे वेव वेव काय बोलले? अरे पाण्यावर जर एकदम शांत पाणी आहे त्याच्यावर काय करायचं? एक रिकामी पाण्याची बाटली, भोपळा आणायचा, ठेवायचा भोपळा वाळायला, भोपळा आणायचा ठेवायचा पाण्या ह्याच्यावरती पाण्यावरती, तर तो भोपळा शांत आहे ना एकदम, आता एकदम शांत आहे. मग आता काय करायचं? हळूच बाजूला दगड टाकायचा. आता भोपळा शांतच राहतो का? आता भोपळा वर खाली, मग तो वर खाली भोपळा झाला. मग त्या भोपळ्याला वर कोण ढकलतंय? आता जगाचा साधा सोपा नियम आहे फिजिक्सचा, एकदम साधा सोपा नियम आहे फिजिक्सचा सगळ्यात, की कुठल्या इमोशनसाठी कशाची गरज असते? ए माकडांना असं बघतोय, कुठल्या इमोशनसाठी गरज कशाची आहे? 4ची. मग त्या भोपळ्याचं काय चालू झालं? मोशन, म्हणजे त्याच्यावर काय पडत असेल? हे तर आम्ही विचारलं तुम्हाला, बरोबर आहे की नाही? मग एकाच वेळी एक फोर्स पडला तर आम्हाला लगेच लक्षात येतं, पण एकाच वेळी 2 फोर्स पडले, 3 फोर्स पडले, 10 फोर्स पडले, 100 फोर्स पडले. मग तुम्ही म्हणताल एवढं कॉम्प्लिकेटेड का बरं स्टडी करायचं? तर मी 2 मिनिटं बाहेर जातो, तुमचं सगळ्यांचं लगेच चिवचिव चालू असतं. मग मी 2 मिनिटं बाहेर गेलो तर इथं जवळपास ज्यावेळेस 12वीचा क्लास भरलेला असतो 70 लेकर चौचव करत असतात, म्हणजे बोलणारे किती असतात? 70 सोर्स असतात, म्हणजे 70 लोकांच्या 70 वेगळ्या व्यवस्था तयार झालेल्या असतात. आणि व्हायब्रेशन कोणाचं चालू असतं इथल्या एअरचं? मग इथं जे एअर पार्टिकल आहे, या जागी जो एअर पार्टिकल आहे, माझा पण आवाज येतो, प्राचीचा पण आवाज येतो, सुमितचा पण आवाज येतो, आदित्यचा पण आवाज येतो, एकाच पॉइंटला एकाच वेळी किती वेव येतात? तर इन्फिनाइट वेव येतात. आम्ही तर किती घेतोय फक्त? मग आम्ही सोपं सांगायलो का अवघड सांगायलोय? आणि इन्फिनाइट सांगितलंस काय होईल तुमचं? समजायला का मी काय बोलतो ते? एवढं सोपं आहे ना हे?
मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेस आम्ही इथं एक वॉटर पार्टिकल आहे, ज्या वेळेस एक वेव जाते तेव्हा ती आपला आपला प्रभाव दाखवत असते, दुसरी वेव जाते ती आपला प्रभाव दाखवते, तिसरी वेव गेली आपला प्रभाव दाखवते, याचा अर्थ काय? तर आता थोड्या वेळासाठी समजा की हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे असं समजा. थोड्या वेळासाठी समजा मी जर 10 न्यूटन फोर्स लावला तर 10 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट होते असं समजा. जर मी 20 न्यूटन फोर्स लावला तर 20 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट होणं म्हणजे ढकलणं जाणं, समजतं ना. मी 10 न्यूटन फोर्स लावला की पुढे तेवढंच गाडी जाते, 20 लावलं तर जा जाणं असं समजा. मग हा तो वॉटर मॉलिक्यूल आहे आणि मी याच्यावर लावला 50 न्यूटन अपवर्ड फोर्स. किती लावला? तर शीतल या वॉटर मॉलिक्यूलचं, वॉटर मॉलिक्यूल कळत नसेल तर बॉल पकडा, ठीक आहे, त्याचं काय होईल? किती? 50 काय किलोमीटर, हा 50 सेंटीमीटर वरच. मग हा काय करतो? तर त्या बॉलला 50 सेंटीमीटर वर टाकायचं काम करतो. पहिलं कळलं? आता त्याच क्षणाला वरून एक फोर्स लागला 50 न्यूटनचा 50. आता काय होत? तो हलणार पण का? कारण याचं नेचर आहे 50 वर ढकलायचं, पण त्याचं पण नेचर किती आहे 50 ला. मग आता तुम्ही मला सांगा, हा याला मी म्हटलं F1 फोर्स आणि याला म्हटलं, मग F1 म्हणतो का? नाही नाही, F2 आलाय. आपण थोड्या वेळासाठी शांत बसू. तर तो याचा विचार करत तुम्ही अभ्यास करा ना करा, शेजारचा करतोय का नाही, शेजारचा लक्ष देतोय का नाही. अरे शेजाऱ्याचं स्वप्नच वेगळं असेल ना, बरोबर आहे की नाही? सुया पिन बिब बरोबर ना, एखाद स्वप्नच आहे हा, टोपलं घेऊनच नाही का. हे आता मी सहज बोललो, ते बघायला लागले तू गीताकडं काय असलं हे, बरोबर आहे का? सहज म्हटलं मी. हा आमच्या इथं साडीला पिको आणि फॉल करून दिला जाईल तिकडं, तिकडं सॉरी तिकडं बघायला मी, बरोबर आहे ना. तेजश्री A1 लेडीज टेलर, तुमचं काय? आमच्या इथं मेसचे डबे केले जाते. अरे ज्यांना ज्यांची स्वप्न अशी आहेत त्यांनी आपण कमी अभ्यास करायचा आहे, पण एखादी म्हणली नाही नाही माझ्या गळ्यामध्ये हेडफोनच असला पाहिजे असं टांगलेला, हा तेच ते आम्हाला कळत स्टेटिस्कोप, हा चला चला बोलताना त्या भाषेत नको आहे, हा बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी MBBS BDMS BMS BUMS BHMS असलं काहीतरी लागेल ना. हा आता झाला मेकॅनिकल इंजिनिअर आणि टाकून चालला, असलं तर नाही ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे जसं जे तुमचं स्वप्न आहे तेवढं त्याचे कष्ट असतात. आता तुम्हीच मला सांगा, IPS बनण्यासाठी आणि पोलीस कॉन्स्टेबल बनण्यासाठी वेगळं कष्ट असेल ना. IPS मला वाटतं 12th फेल बघितलंय ना, बघितलं ना 12th फेल. खरंच बाळांनो मला सगळ्यात भारी ती लोक का वाटतात माहितीये का, त्यांचं एक असतं की एकदा का तुम्ही इंटरव्ह्यून बाहेर पडला ना की तुम्हाला डबल घ्यावं लागतं. आता कसं आहे बघा, अगोदर मेन्स द्यायची, सॉरी प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू. आता मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये प्रिलिम पास झालो, मेन्स पास झालो, इंटरव्ह्यूला गेलो, मला बोलता चाल नाही, त्यांनी मला लावलं हाकलून. मग आता परत दुसऱ्या वेळेस मला जायचं म्हणलं तर काय, डायरेक्ट इंटरव्ह्यूला जमतं का? परत प्रिलिम द्यायची, परत मेन्स द्यायची आणि परत इंटरव्ह्यूला जायचं, तिथं फेल झालं परत तिसऱ्या वेळेस. ही ही तिथली कॉन्सेप्ट. मग तुम्ही विचार करा ना साधी सोपी गोष्ट, की ज्या वेळेस एखादा एखाद्या पार्टिकल वरती फोर्स लागतो त्यावेळेस तो इतराचा कोणाचाच विचार करत नाही. तुमचं मात्र उलट आहे, तुम्ही लय विचार करता. मग असे खरं खरं सांगायचं, ह्या दोघांनी क्लास बुडवलं, दोघांपैकी एक जण क्लास बुडवू शकत होतं, एक जण राहू शकत होतं. समजा ती आजारी आहे तर सुम्याला बुडवायची गरज नव्हती, आजारी ती आहे त्याचं अर्ध डोकं दुखायलं म्हणून सुम्याचं अक्कच डोकं दुखायलं. आणि नालायकांनो तुम्ही दोघांनी क्लास बुडवल्यामुळे त्या माणसाचं सगळं दुखायला लागलं, बरोबर आहे की नाही? बरोबर ना, त्यांचे पूर्ण पूर्ण बॉडीज दुखते, ते कसं करायचं माहिती ना, हे तुमच्या काय लक्षात येत नाही. मग आता इथं कळायलंय का सगळं कॉन्सेप्ट? मग आता तुम्ही मला सांगा, एकाच वेळी इथं किती फोर्स ऍक्ट झाले? F1 काम आहे डिस्प्लेसमेंट करणं, F2 काम आहे डिस्प्लेस. आता याच्यावरती आणखी एक फोर्स ऍक्ट झाला, सॉरी F3, आणि हा आहे समजा 20 न्यूटन. किती आहे हा? आता एकाच वेळी किती फोर्स ऍक्ट होत आहेत? तीन ऍक्ट होत आहेत. मग आता हा F3 जो आहे ना, तो म्हणेल का नको रे बाबा पहिलीच दोघ जण तिथे आहेत मी कशाला जाऊ, हे फक्त आपल्यात असतं. बायकोचा मागे फोन आला, म्हणली त्या सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून मला एकच विचारते, त्या मंदिरापुढं गर्दी किती आहे? मी जेव्हा पण बघतो तिथं गर्दीच गर्दी आज,
आज योगा मी तिला आता फोन केला म्हणलं बरोबर पाच बायका आहेत दोन बायकामध्ये बसलेत तीन बायका रांगेत आहेत म्हणलं पूजेला माता एवढं सांगितलं की बायको तिथंच थांबली पण ह्याच्या बाबतीत तसं असतं का मी म्हणलं दोन बायका पूजेला बसल्यात तिसरी रांगत आहे सॉरी रांगत सॉरी सॉरी चुकून 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 झालं ते तो जोग नव्हता तो ती कशात आहे रांगेत आहे रांगेत आहे म्हणून म्हणून चौथी येणार नाही का जोग सोडतो हा चौथी येणार नाही का येणार ना चौथी पण येऊन कुठं थांबणार रांगेतच थांबणार ना बरोबर ना पण येणार ती मग समजा आता म्हणलं एफ फोर आहे 10 सेंटीमीटर सॉरी 10 न्यूटन चालतं का मग आता शो वॉटर मॉलिक्युल नेमकं कुठं असेल आणि काय होईल याच्यावर सांगा तो वर जाणार का तिथंच का खाली असेल वर जाणार का जाणार कारण कारण याला याला कंट्रोलमध्ये ठेवायचं काम हा करणार 50 सेंटीमीटर खाली ढकलेला दार असेल तर हा वर ढकलतो म्हणजे एकमेकांचा प्रभाव मग राहिला ह्या दोघांचा एकाच बाजूला असल्यामुळे काय होणार ऍड मग एफ थ्री प्लस एफ फोर काय होईल ऍड होईल आणि जर हे ऍड झालं तर हे 20 अधिक 10 हे किती होईल 30 होईल म्हणजेच हे 30 सेंटीमीटर त्याच्यामुळे वरती जाणार ना तो आणि याचं साधं सोपं ज्वलंत उदाहरण म्हटलं तर ज्या वेळेस इक्वल आणि अपोजिट फोर्सेस असतात सुम्या चल नाही का बरं आता मला सांगा रे साधी सोपी गोष्ट मी 10 न्यूटन फोर्स लावलाय किती लावलाय 10 मी 10 लावलाय म्हटल्यानंतर खर तर सुम्याचा हात खाली जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे का नाही हा सुम्या तू लाव हा मग सुम्याने 10 न्यूटन फोर्स खरोखर लावतोय रे माकड अरे टाकू हा मग मला सांगा सुम्याने लावल्यानंतर माझा हात कुठे जायला पाहिजे खाली बरोबर आहे की नाही पण आता हा सुम्या थोडस लाव हा मग मला इथं सांगा याचा अर्थ मी पण 10 लावलाय सुम्याने पण किती लावलाय 10 लावलाय तरी सुद्धा आमचं डिस्प्लेसमेंट कुठंच होत मग त्याचा फोर्स आणि माझा फोर्स जातो कुठं तर एकमेकाचा एकमेकांना कॅन्सल करतो बरोबर आहे की नाही पण 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 हा पण आता नेटलं हा लाव ना फोर्स फोर्स लाव ना याचा अर्थ माझा फोर्स अवेलेबल नाही बरोबर आहे की नाही म्हणजे फक्त सुम्याचा फोर्स असेल तर डिस्प्लेसमेंट कसं झालं कळलं का आता फक्त माझा आहे सुम्याचा नाही कळलं का पण जर दोघांचाच असेल दोघांचाच असेल तर एकमेकांना काय करेल तो बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही ब्रह्मा इकडे चल पटकन लय धरणार आलाय का हा हा लाव ताकद खात्यात लाव हा समजलं का बरोबर आहे का हा आता कळालं का मग याचा अर्थ याचा अर्थ आम्हा दोघांच्या फोर्सला आता माझा एफ वन तुमच्या बाजूला आहे ना याचा एफ टू आणि याचा एफ थ्री मग हे दोघं ऍड झाले ना चल दाखव हा हा समजलं का तुम्हाला आता याचा फोर्स माझ्या बाजूने असेल ना हा चल रे हा ए चिमण्या समजलं का कळलं का सगळ्यांना मग आता एवढी सगळी बडबड नक्की कळाली मग आता विषय हा आहे शान कॉन्सेप्ट सगळी कळाली आता मुद्दा असा आहे की हे सगळं आपण का शिकत असतो कारण बघा ज्या वेळेस साऊंड वेव्स एअरमधून जात असतात त्यावेळेस एकाच वेळी मल्टिपल वेव येऊ शकतात आताच तुम्ही ज्यावेळेस हसला त्यावेळेस एक नाही हसला कमी कमी 10 लोक हसले तर सगळ्यांचा आवाज मिडियम तर हेच आहे ना मग कुठल्या तरी एका पॉइंटला सगळे वेळ पोहोचतातच ना मग तो कसा व्हायब्रेट होतो दुसरी गोष्ट सेम लाईटमध्ये पण तसंच असतं तुम्ही मला सांगा आता इथंच बघितलं इथंच ती एक ट्यूब आहे ती दोन आहे आणि इथं पुढे 4 मग तुम्ही विचार करा इथं कुठल्याही एका ठिकाणी ह्या 6 स्वरच्या 6 वेळ पोहोचत असतील ना बरोबर आहे की नाही मग ज्या वेळेस एकाच ठिकाणी एकाच वेळी मल्टिपल वेव जातात ना त्यावेळेस नेमकं काय होतं तर प्रत्येक वेव आपापलं काम करत असते मग नेमकं टोटल काम किती असतं रिझल्टन किती असतो तर रिझल्टन बघण्यासाठी काय करावं लागतं तर नीट बघायचंय हा एक दगड आहे याच्यावर मी 10 न्यूटन फोर्स लावलाय आणि या बाजूने 5 न्यूटन फोर्स लावला तर आता मला सांगा गणित काय म्हणतं 10 अधिक 5 15 व्हायला पाहिजे होतं ना रे मग तुम्ही काय म्हणायला पाहिजे होतं दगडावर किती फोर्स पडला 15 म्हणायला पाहिजे होतं तुम्ही अल्जेब्राच्या मदतीने
पण हा फोर्स आहे, फोर्सला असते डायरेक्शन. मग डायरेक्शन असल्यामुळे तुम्ही अल्जेब्रा घेणार का वेक्टर अल्जेब्रा घेणार? मग वेक्टर अल्जेब्रामध्ये तुम्ही हे 10 न्यूटन अधिक 5 न्यूटन करणार का 10 न्यूटन मायनस 5 न्यूटन करणार? मग मायनस का आला? तर तुम्ही म्हणायला पाहिजे सॉरी सर, आम्ही खर तर ऍडच केलंय. तुम्ही काय म्हणायला पाहिजे? 10 न्यूटन प्लस 5 न्यूटन आम्ही ऍडच केलंय. पण 10 ची जर डायरेक्शन प्लस घेत असाल तर 5 त्याच्या विरुद्ध बाजूला होता म्हणून तो कसा आला होता, म्हणून आमचा आन्सर कसा आलेला आहे. मग तुम्ही इथे ऍडिशन हे सिम्पल अल्जेब्राने करता का वेक्टर अल्जेब्राने? मग इथं जे काही डिस्प्लेसमेंट होणार आहे त्याचं ऍडिशन हे अल्जेब्रिक असेल का सिम्पल असेल? सिम्पल असेल, सॉरी अल्जेब्रिक असेल का वेक्टर ऍडिशन असेल? बरोबर आहे ना. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी जुळवत 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 आलंय म्हटल्यानंतर मग आता जे नोट्स मधलं किंवा बुक मधलं जे कॉम्प्लिकेशन आहे आता ते कव्हर होऊ शकतं. मग एवढी बडबड केल्यानंतर आता मी जे काही सांगतो ते ऐका आता. ओके, आता हा तो दगड आहे समजा. आता याच्यावरती एक फोर्स लावला 10 न्यूटन, दुसरा लावला 20 न्यूटन आणि इकडून समजा लागला 40 न्यूटन. ठीक आहे, तर एकाच वेळी एकाच ठिकाणी हे फोर्सेस काय होत आहेत, ऍक्ट होत आहेत. तर टोटल फोर्स कसा असेल? तर तुम्ही काय म्हणणार, रिझल्टंट सम असेल ना. बरोबर आहे ना. मग एक्झॅक्टली ही 10 न्यूटन एक वेव्ह आहे म्हटलं, वेव्ह शेवटी फोर्स असतात तिकडे ना, आता पाण्याची वेव्ह बाटलीला वर खाली केलं म्हणजे त्या वेव्हने काय टाकला होता, फोर्सच ना. हा आपण तेवढंच बघू, जास्त खोलत नको. मग ही एक वेव्ह आहे, ही दुसरी वेव्ह आहे, ही तिसरी वेव्ह आहे. समजा 10 न्यूटन जी वेव्ह आहे ती 10 सेंटीमीटर पाण्याला वर ढकलते म्हटलं. आता पाण्याला बोललो याच्या अगोदर, वॉटर मॉलिक्युल वगैरे बोललो ना व्यवस्थित. आता ही किती 20 सेंटीमीटर वरती ढकलते, ही किती ढकलणार, 40 सेंटीमीटर. बरोबर आहे ना. मग ही 10 ढकलते, ही 20 ढकलते आणि ही मात्र, तर पाणी कुठं आहे, पाणी येणार 10 सेंटीमीटर खाली येणार. बरोबर आहे की नाही? ओके, मग आता इथं मी जे काही बोलतो ते नीट ऐकायचं. आता थोडस कॉम्प्लिकेशन असेल पण सगळं सगळं मी शिकवलंय. मी आता काय म्हणतोय बघा, नीट बघा. When two or more waves, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्स म्हणजेच फोर्सेस ना आता. बरोबर आहे ना, लक्षात आलं का? When two or more waves, बघा आता, arrive at the same point, arrive किंवा आपण असं म्हटलं arrive at a point at the same time म्हटलं आता, याचा अर्थ काय झाला? तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव एका ठिकाणी एकाच वेळी आल्या. बघ, आल्या सेम टाइम, देन काय होईल बरं? तर प्रत्येक वेळ स्वतःच काम करेल का? नक्की. मग स्वतःच काय काम आहे, तर त्या पार्टिकलला ढकलायचं, डिस्प्लेस करायचंच ना. पाणी किती हळू दगड टाकला तर पाणी वर खालीच होतं ना. वर खाली होणं म्हणजे डिस्प्लेस ना. डिस्प्लेसमेंटचा अर्थ कळतो ना, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सरळ रेषेमध्ये जाणं. एवढं तर 8वी 9वी पासून किंवा 11वीच्या बेसिकला क्लिअर आहे ना. हा, मग आता बघा, वेन टू ऑर मोर वेव्स म्हणजेच फोर्स ना, अराईव्ह ऍट अ पॉइंट ऍट द सेम टाइम देन, तेव्हा प्रत्येक वेव स्वतःच काम करेल ना. मग प्रत्येकाचं काय काम आहे, डिस्प्लेस करणं ना. मग तुम्ही काय म्हणायला पाहिजे, देन इच वेव म्हणजेच बाळांनो, म्हणजेच आता आम्ही जनगण म्हणायला चालू केलं. मी म्हणतोय म्हणून तू नाही म्हणली, बाजूचा म्हणतोय, आपण नाही म्हणायचं असं असतं का? आपण प्रार्थना सगळेच्या सगळे म्हणत, दुसरा काय करू नका, आपण आपलं म्हणत बसतो ना. एक्झॅक्टली, आपण आपलं काम करायचं. मग मला सांगा, देन इच वेव प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. प्रत्येक वेव स्वतःचा इम्पॅक्ट दाखवते का? बरोबर आहे ना. मग ह्या वेवनं किती केलं, 10, इने किती केलं, इने किती केलं, म्हणून रिझल्टन किती आला. हा, ह्या दोन फोर्स आहेत म्हणून हे म्हणलं नको, हे 40 आहे, हे 20 आहे, ही मोठी मोठी लोक, आपण कशाला, मग आपण 10 मिळवलं गप्प बसायचं असं होतंय का? हा, देन इच वेव प्रोड्यूस इट्स ओन डिस्प्लेसमेंट अँड दी
रिझल्टंट, आता वेक्टर कडे शिरलो का, रिझल्टंट आठवला का? आणि मी प्रत्येक वर्ष सगळ्यात जास्त वेळ पहिला दोन चॅप्टरला काय देतो कळते ना, आणि वर वरडून सांगत असतो की कुठल्या चॅप्टर मधलं तुम्हाला येईल नाही मला माहित नाही, कळल न कळल सांगत नाही, पण प्रत्येक चॅप्टर समजून घेण्यासाठी मात्र युनिट्स अँड मेजरमेंट अँड स्केलर अँड वेक्टर्स लागतंच, हे शिकवलं ना तुम्हाला तिथं थोडंही इकडे इकडं तिथं जर तरचा विषयच येत नाही। मग आता बघा, देन बघा काय म्हटलं, देन इच वेव, प्रत्येक वेव एकाच वेळ आले ना, आल्या तरी सुद्धा प्रत्येक जण आपापलं काम करणार ना, दोन बैल आहेत, दोन बैल आहे, बाजूचा ओढतोय म्हणून शेजारचा गप बसला असं होत, दोघांना ओढावं लागेल तरच तो कुळव तो नांगर चालणार आहे ना रे बाळांना। मी काय म्हणतो समजतो ना, त्या रसिकेच्या गेम मध्ये बघा, इकडे पाच प्लेयर आहेत, पाच पैकी चौघा चौघांनी ओढलं आणि एकाने सोडलं तर इम्पॅक्ट वेगळाच होईल ना, एक्झॅक्टली। देन इच वेव प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट, प्रत्येक वेव स्वतःचं डिस्प्लेसमेंट, प्रत्येक वेव स्वतःचा प्रभाव तिथं टाकणार, प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट अँड द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अँड द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय द वेक्टर सम, बरोबर आहे का? समचा अर्थ काय? बेरीज, पण साधी बेरीज करायची का वेक्टर मधली बेरीज करायची? मी दोन्ही करून दाखवलं होतं कसं ते बघा, एका दुसरा असतो कधी म्हणले म्हणतो त्याला कुठं कसं समजून सांगायचं, ह्याच्यावर हा फोर्स किती लागला होता 10 न्यूटन ना, हा किती लागला 5 न्यूटन ना, मग तुमची गणिताची बेरीज काय म्हणते 10 अधिक 5 15 म्हणते ना, पण आमची वेक्टरची बेरीज काय म्हणते 10 अधिक 5, पण 10 च्या दिशेला 5 सेम डायरेक्शन होतं का अपोजिट, म्हणून काय म्हणायचं, मग किती होणार हे, मग तुमचं बेसिक अल्जेब्रा काय म्हणत होता 15 आणि वेक्टर अल्जेब्रा, मग इथं बेसिक अल्जेब्रा वापरताय का वेक्टर अल्जेब्रा, मग मला सांगा, मग यांची बेरीज तुम्ही कशाने केली, अँड गिवन बाय द वेक्टर सम, बरोबर आहे की नाही? हा, मग काय म्हणलं आपण, इट्स ओन डिस्प्लेसमेंट अँड द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय द वेक्टर सम ऑफ, त्याच्यामध्ये कोणाची सम केली तर इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटची, बरोबर आहे का? अँड द वेक्टर सम इज गिवन, बघा अँड द वेक्टर सम, हा डायरेक्ट म्हटलं आपण, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय द वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट। मग आता मी बऱ्याचदा ही गोष्ट अनुभवलेली आहे, हे फक्त लिखाण आहे असं म्हणून लेकरं म्हणतात ते वाचताना सर ते अवघड होत, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं की हे दिसत तसं नसत, तुम्हाला वाटतंय अरे बाबा काय 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 सरांनी शब्द वापरलाय, तिथं आम्हाला वेक्टर ऍडिशन कर, प्रत्येक फोर्स स्वतःचं डिस्प्लेसमेंट करत होते ना, दगड टाकला एक दगड टाकला की पाणी एवढं वर उचलत होता म्हणजे वेव क्रिएट करत होता, दुसराही वेव दुसराही दगड वेवच क्रिएट करत होता। मग आपण कितीदा तरी बघितलं एकाच विहिरीमध्ये जेव्हा दोन मुलं एकाच वेळी जम्प करतात ना बाळांना, तेव्हा खूप मोठ्या मोठ्या लाटा तयार होतात ना, आणि एकाने जम्प केली तर छोटी लाट होते, दोघांनी जम्प केली तर मोठी लाट, मग मोठी लाट का झाली तर त्या दोघांच्या ऍडिशनमुळे झालेली असते, समजते मी काय बोलत होते, किती सोपी सुंदर कॉन्सेप्ट आहे। मग काय असतं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, तर जेव्हा बाळांनो एकाच ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव एकत्र येतात तेव्हा प्रत्येक वेव स्वतःचा काय दाखवत असते, प्रत्येक वेव स्वतःचा काय दाखवणार आहे तिथं, तर प्रभाव म्हणायचं, काय म्हणायचं, प्रभाव, कारण प्रत्येक जण म्हणणार ना मी पण महत्वाचा आहे, मग पाण्यामध्ये एक दगड टाकला तर तो दगड पाण्याला थोडं तरी वर उचले आणि दुसरा दगड टाकला तर तो पण स्वतःचं काम उचलायचंच बघेल, पण दोन्ही वेव्ज एका वेळी एकाच ठिकाणी एकाच दिशेला आल्या तर दगड सॉरी पाणी वर जाणार, आणि हा तर आता इथपर्यंत कळालं तुम्हाला, आता थोडस डिटेल घेऊ का रे, पुढे लागणार आहे पण आताच घेऊ का, इथपर्यंत झालं बरं झालं हे, पण मला आणखी थोडस वेळ आहे घेऊ का 5 मिनिट, खरं खरं इमानदारी सांगायचं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन कळालं का, नक्की कळालं, मग भाषेतही मला नका सांगू कारण त्या भाषेत असल्यामुळे मला काय चेंज करता आलं नाही, कुठल्याही नोट्स मध्ये जा गुगल मुगल बुगल सगळं काय करायचं ते करा, सगळीकडे ऑनलाईन तुम्हाला ह्याच भाषेत आहे, शब्दांची फेरफार आहे पण असंच आहे, आणि त्यातलं मला जे कळालं साधं सोपं स्ट्रेट फॉरवर्ड भाषेत मांडता आलं ते मी आणलंय, म्हणजे कसं तर मी म्हणलं एकाच वेळी, बरोबर आहे ना, वेन टू ऑर मोर वेव्ज, बरोबर आहे काय, अरेव्ह ऍट अ पॉइंट एकाच वेळी येणे, एकाच वेळी आल्या ऍट द सेम टाइम, बरोबर ना, एकाच ठिकाणी एकाच वेळी दोन किंवा दोन पेक्षा वेव आल्या,
तर प्रत्येक वेळ स्वतःच काय करेल, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट करणं म्हणजे ढकलणं त्याला. मग प्रत्येक वेळ स्वतःच डिस्प्लेसमेंट तिथं करेल आणि टोटल डिस्प्लेसमेंट किती असेल तर सगळ्यांची बेरीज. पण कसली बेरीज? एवढं सोपं मी बोललो, बरोबर आहे की नाही? तर आता मजा बघा, आता नीट बघायचंय. हाच तो दगड आहे किंवा हाच तो वॉटर मॉलिक्युल आहे. नीट बघा रे सोनांना, इकडे 10 न्यूटन फोर्स लावला आणि इकडेही 10 न्यूटन फोर्स लावला. पहिलं एक्झाम्पल कळालं? हाच तो दगड आहे, वरती 10 न्यूटन फोर्स लावला आणि त्याच ठिकाणी परत वरती 10 न्यूटन फोर्स लावला. हाच तो दगड आहे, खाली 10 न्यूटन फोर्स लावला आणि परत खाली 10 न्यूटन फोर्स लावला. ठीक आहे, तर पहिल्या केसमध्ये हा दगड जागेतच राहणार किंवा हा वॉटर मॉलिक्युल जागेतच राहणार का त्याचं डिस्प्लेसमेंट होणार? जागेतच राहणार. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती होणार? इथं डिस्प्लेसमेंट 20 सेंटीमीटर बोलू का? हा, पण अपवर्ड. मग वरची डायरेक्शन प्लस असते ना, प्लस. इथं हा इथं डिस्प्लेसमेंट किती होणार? 20 सेंटीमीटर. कुठं रे बाळांनो? म्हणून इथं मायनस लिहू का? बरोबर आहे की नाही? मग आता नीट ऐका, म्हणून ते वायरलेस घेतलं होतं पहिलं. वायरलेस माहिती का माझ्याकडे खूप भारी होतं. हे बी तसलं जाईल हे ना? नाही, हे आपलं आहुजा. हा गोविंदा माहिती का? गोविंदा, गोविंदाचं आड नाव आहुजा आहे. याचा अर्थ गोविंदाच नाही. ठीक आहे, मग आता याचा अर्थ काय झालं? तर इथं एकमेकांचा प्रभाव काय केला त्यांनी? कॅन्सल केला. जेव्हा एकमेकांचा प्रभाव कॅन्सल केला जातो त्या केसमध्ये त्याला म्हणायचं असतं डिस्ट्रक्टिव्ह. म्हणायचं असतं काय? म्हणायचं असतं नष्ट करणाऱ्या गोष्टीला डिस्ट्रक्टिव्ह म्हणतात. इथं एक दोघांचा इफेक्ट एकाच बाजूला गेल्यामुळे, दोन बैल एकाच बाजूला झाल्यामुळे शेत नांगरून आलं ना. व्हेरी गुड. म्हणून त्याला काय म्हणत असतात? कन्स्ट्रक्टिव्ह. लक्षात आलं का? आणि पुढे गेल्यानंतर 12वीमध्ये ज्यावेळेस मी वेव ऑप्टिक्स घेणार त्यावेळेस तुम्हाला हेच घेणार मी, पण त्यावेळेस मी इंटरफरन्स हा टॉपिक स्टडी करण्यासाठी मला गरज लागणार प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनची. त्यावेळेस मी परत तुम्हाला हेच समजून सांगेल. लक्षात आलं का? मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन मध्ये काय होत असतं? तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त फोर्सेस वेव्ज एकत्र येतात. प्रत्येक वेव प्रत्येक फोर्स स्वतःच काम करते आणि टोटल जे वर्क असतं ते सगळ्यांचे काय करावं लागतं? ऍडिशन करावं लागतं.